नाना भालके यांनी जनता हाच माझा पक्ष असं सांगितलं होतं. आज त्या स्वर्गीय भारतनाना भालके यांच्या बंगल्यामध्ये अबकी बार किसान सरकारचा नारा घुमलाय, काय सांगाल आपण? त्यांनी राजकीय क्षेत्र असेल, समाजकारणात काम करत असताना 2004 ची निवडणूक असेल, 2009 ची निवडणूक असेल, त्यानंतर 2014 आणि 2019 आणि शेवटच्या श्वासापर्यंत या पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यात काम करत असताना, कोणताही राजकीय निर्णय घेत असताना, जनता हाच माझा पक्ष म्हणून त्या दरम्यान काम करत असताना, इथल्या दोन्ही तालुक्यातल्या तमाम मायबाप जनतेने देखील या तिन्ही निवडणुकीमध्ये भारत नाना हाच आमचा पक्ष म्हणून त्या दरम्यान काम केलं. आणि म्हणून हे जे नानांचं आणि जनतेचं असलेलं राजकारणातलं आणि समाजकारणातलं समीकरण, त्यांच्यानंतर देखील आम्ही काम करत असताना जनता हाच माझा पक्ष म्हणून काम करण्याची भूमिका नानांच्या विचाराचा रक्ताचा वारसदार म्हणून त्या ठिकाणी आमची नक्कीच आहे. आणि म्हणून त्या बाबतीत हा निर्णय घेत असताना, यापूर्वीसुद्धा मी आदरणीय तेलंगणाचे मुख्यमंत्री साहेबांना भेटायला जात असताना सुद्धा पत्रकार बांधवांच्या समोर सांगितलं होतं की मी भेटायला जातोय, त्यांची जी काय चर्चा होईल ते आमच्या इथल्या दोन्ही तालुक्यातल्या प्रमुख पदाधिकारी वडीलधारी जे नानांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत, यांना सगळ्यांना विश्वासात घेऊन, यांचा होकार घेऊनच मी माझा पुढचा त्या ठिकाणी निर्णय घेणार आहे. आणि या निमित्तानं गेल्या 10-15 दिवसाच्या काळात प्रत्येक ग्रामीण भागातल्या प्रमुख पदाधिकारी असतील, मंगळवेढा पंढरपूरमधल्या प्रमुख पदाधिकारी असतील, वडीलधारी असतील, मायबाप जनतेला मी काल मंगळवेढा आणि आज त्या दरम्यान पंढरपूरच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची मीटिंग आयोजित करून त्यांच्या चालू असलेल्या राजकीय परिस्थितीवरती बोलून कोणता निर्णय घ्यायचा या बाबतीत लोकांनीच आता उठून हात वर करून त्या दरम्यान सांगितलं की जो चालू असलेला त्या ठिकाणी निर्णय असेल किंवा ज्या शेतकऱ्यांच्या बाबतीत आदरणीय KCR साहेब BRS पार्टी ज्या पद्धतीनं काम करते तेलंगणामध्ये, तीच भूमिका शेतकऱ्यांना त्या ठिकाणी काम करण्यासाठी आपल्या महाराष्ट्रात देखील ते मोठ्या ताकदीनं शेतकऱ्यांच्यासाठी उतरत आहेत. आणि म्हणून आपण त्यांच्या सोबत जाऊया, ही इथल्या सर्वसामान्य शेतकरी, सर्वसामान्य नागरिक असतील, प्रमुख पदाधिकाऱ्यांची त्या ठिकाणी इच्छा त्यांनी बोलून दाखवली. त्या निमित्तानं परवा दिवशी आपल्या आषाढी एकादशीच्या निमित्तानं या ब्रह्मांड नायक विठ्ठलाचे आणि रुक्मिणी मातेचे आशीर्वाद घेण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री, त्यांचं मंत्रिमंडळ आणि सर्व आमदार खासदार त्या ठिकाणी येणार आहेत. आणि त्यानंतर सरकुलीला सभेच्या निमित्तानं आणि स्नेहभोजनाच्या निमित्तानं आपल्याकडे येणार आहेत. आणि म्हणून त्या निमित्तानं सर्वांच्या साक्षीनं, सर्वांच्या आशीर्वादानं त्या दरम्यान BRS पार्टीमध्ये मी आणि माझ्यासोबतचे सर्व वडीलधारी प्रमुख पदाधिकारी त्या ठिकाणी प्रवेश करतो. नानांच्या सोबत काम करणारे सगळे त्या ठिकाणचे वडीलधारी या दोन्ही तालुक्यातले आणि आजूबाजूचे या भागातले, या जिल्ह्यातले किंवा आजूबाजूच्या जिल्ह्यातले अनेक जण या 10-15 दिवसाच्या माझ्या संपर्कात आहेत. परंतु मी त्यांना नम्रतेने सांगितलं की मीच अधिकृतपणे त्या पक्षात गेलो नाही, ज्या दिवशी जाईन त्या दिवशी तुमच्याशी चर्चा करून इथून पुढचा. काळेगटाचे काही लोक आज पदाधिकारी बैठकीला होते, काळे गटांचे त्यांचाही प्रवेश होणार का? आम्ही सहकार शिरोमणीच्या निवडणुकीच्या निमित्तानं पण सांगितलं आणि विठ्ठल कारखान्याच्या वेळी पण सांगितलं होतं, त्यावेळी झालेली चूक दुरुस्त करून आम्ही सहकार शिरोमणीच्या निवडणुकीमध्ये या परिवाराची ताकद, कारण पक्षीय मतमतांतर जरी वेगळे असली तरी हा परिवार कुटुंब म्हणून एकत्रित आला. यापूर्वी देखील शेवटच्या श्वासापर्यंत नानांनी हा परिवार एकसंघ ठेवण्याची भूमिका व्यक्त केलेली होती आणि इथून पुढच्या काळात देखील मी BRS मध्ये जरी त्या ठिकाणी प्रवेश करत असलो तरी या परिवाराची एकजूट वज्रमृत या दोन्ही तालुक्यातल्या पंढरपूर तालुक्यातल्या ग्रामपंचायतपासून पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका किंवा कोणत्याही निवडणुकीमध्ये एकजूटच असेल हे भविष्य काळात तुम्हाला दिसून येईल. मी काय ते बघितलं नाही. माझा जो निर्णय माझ्या वडिलांनी त्या ठिकाणी नानांनी जनता हाच पक्ष म्हणून काम केलेला आहे, निर्णय कुठलाही घेतलेला आहे, त्यामुळे मी देखील जनता हाच म्हणून माझा त्या ठिकाणी पक्ष असणारा निर्णय असणार आहे. मी कोणत्या पक्षात कुठं त्या ठिकाणी काम करणार याच्याऐवजी माझ्या लोकात राहून मला त्या ठिकाणी काम करायचं आहे. आणि म्हणून त्यांनी हा घेतलेला निर्णय त्या निर्णयाशी मी बांधील. कोणाची
स्वर्गीय भारतनाथ तर्खे यांनी ज्यावेळेस सुद्धा ज्यावेळेस आमदार केलं होतं त्यावेळेस सुद्धा नवीन पक्ष होता आणि ह्यावेळेस सुद्धा तुम्ही सुद्धा नवीन पक्ष नवीन जे तुम्ही निवडलाय पक्ष त्याबद्दल तुमची काय मत, कारण त्यावेळेस पण ही अशीच परिस्थिती निर्माण झाली होती, त्यावेळेस सुद्धा लहानांनी अशाच बैठका घेतल्या होत्या. 2009 ला जे या मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यावर निवडणूक लढवत असताना त्या दरम्यान सुद्धा अशीच परिस्थिती झाली होती आणि नानांनी त्यावेळेस रिडालोस म्हणजे रिपब्लिकन डावी लोकशाही आघाडीमधून त्या ठिकाणी निवडणुकीला 2009 ला सामोरं गेले होते आणि लोकांच्या मायबाप जनतेच्या आशीर्वादानं 38,000 मताधिक्यानं त्या ठिकाणी विजय यश संपादन केलेलं होतं आणि म्हणून इथले लोक पार्टीचे असेल तर त्या ठिकाणी पक्ष पार्टीपेक्षा या इथल्या त्या ठिकाणी पदाधिकाऱ्यांनी मायबाप जयंतीने देखील नाना हाच आमचा पक्ष म्हणून काम केलेला आहे आणि इथून पुढच्या काळात याच पद्धतीचं चित्र आपल्याला दिसून येईल. या पक्षामध्ये गेल्यानंतर तुम्हाला त्या पंढरपूर तालुक्याच्या उमेदवारीसोबत पश्चिम महाराष्ट्रातली काही जबाबदारी मिळू शकते का, तशा काय चर्चा? नाही, तशा पद्धतीच्या कोणत्याच चर्चा किंवा मी देखील कोणती मागणी त्यांच्याकडे केलेली नाही, कारण या दरम्यान या पक्षाशी जात असताना इथल्या आमच्या भागातल्या शेतकऱ्यांच्यासाठी, कारण मी जात असताना मी 2 दिवसापूर्वी सुद्धा आदरणीय राज्याच्या मुख्यमंत्री साहेबांना भेटल्यानंतर जो आपल्या भागात किंवा आपल्या या 2 तालुक्यात कांद्याच्या बाबतीत चालू असलेला जे अडचण आहे, आज महाराष्ट्रात 600 ते 700 रुपयाने देखील कांदा घेतला जात नाही, मात्र तेलंगणाचे सरकार आदरणीय केसीआर साहेब 1600, 1700, 1800 कांद्याच्या त्या ठिकाणी क्वालिटीनुसार खरेदी करतायत. 2 दिवसापूर्वी त्यांनी मला सांगितलं की या पंढरपूर आणि मंगळवेढा भागात शेतीला जोडधंदा म्हणून जो दुग्ध व्यवसायाकडं इथला सर्वसामान्य शेतकरी बघतोय, मंगळवेढा भागात खास करून दूधधंदा किंवा दूधधंदा म्हणून त्या ठिकाणी मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी शेतकरी करतायत आणि म्हणून त्यांच्या दुधाला सुद्धा 4 पैसे या सरकारच्या माध्यमातून किंवा मुख्यमंत्री साहेबांच्या माध्यमातून, कारण आपल्या सोलापूर आणि महाराष्ट्रातल्या दुधाच्या दरापेक्षा तेलंगणा राज्यामध्ये दुधाचे दर त्या ठिकाणी जास्त आहेत आणि म्हणून त्यांना सुद्धा माझ्या माध्यमातून न्याय देण्याची भूमिका इथून पुढच्या काळात माझी असणार. अजय पवार वगळता राजकीय नेत्यांकडून केसीआर ही भाजपची बी टीम आहे अशा पद्धतीच्या चर्चा आणि दुसऱ्या बाजूला केसीआर जे दाखवत आहेत ते मॉडेल फेक अशा पद्धतीची वातावरण निर्मिती इथं ज्यावेळेला प्रत्यक्षात निवडणूक सुरू होईल त्यावेळेला विरोधकांकडून केली जाणार, त्याबद्दल काय स्पष्ट? नाही, मी त्या वरच्या राज्यातल्या नेतेमंडळींच्या वरती बोलण्यात का मी एवढा मोठा त्या ठिकाणी कार्यकर्ता नाही आणि म्हणून येणाऱ्या काळात शेतकरी असतील, इथल्या सर्वसामान्य नागरिक असेल, बहुजन समाज नक्कीच या पक्षाच्या बाबतीत, या पक्षाच्या धोरणाच्या बाबतीत, कारण BRS पार्टीचे प्रमुख आदरणीय KCR साहेबांनी महाराष्ट्रात पाऊल ठेवताना सगळ्यात पहिल्यांदा त्या ठिकाणी घोषणा कोणती केली असेल तर मी ज्या माझ्या राज्यात त्या ठिकाणी गेल्या 9 वर्षाहून अधिक काळ काम करतोय त्या राज्यातल्या शेतकऱ्यांच्यासाठी सर्वसामान्य नागरिकांच्यासाठी ज्या योजना देतोय त्या महाराष्ट्रातल्या कोणत्याही सरकारने कोणत्याही पक्षाने देतो म्हणून त्या ठिकाणी घोषित करू द्या. मी महाराष्ट्रात पाऊल ठेवणार नाही या पद्धतीची त्यांनी त्या पहिल्या सभेमध्ये बोलताना सांगितलं आणि म्हणून शेतकऱ्यांच्या बाबतीत, बहुजन समाजाच्या बाबतीत, सर्वसामान्यांच्या बाबतीत त्यांची कामाची त्या ठिकाणी पोट तिडक दिसून येते आणि म्हणून इथला शेतकरी बहुजन समाज नक्कीच या पक्षाला, त्यांच्या कार्याला, विचाराला डोक्यावरती घेतल्याशिवाय राहणार नाही याचा मला ठाम विश्वास. तुम्ही इकडे जाणार हे लक्षात आल्यानंतर राष्ट्रवादीच्या काही वरिष्ठ नेत्यांकडून तुमची मनधरणी करण्याचा प्रयत्न झाला आहे का नाही? मी वेळोवेळी सांगत आलोय, प्रदेशाध्यक्ष आदरणीय जयंत पाटील साहेबांनी संपर्क साधून मी देखील या दरम्यानच्या काळात गेल्या 8-10 दिवसाखाली आदरणीय जयंत पाटील साहेबांना मी त्या ठिकाणी उमदीला जाऊन ज्यावेळी त्यांचा सांत्वनपर भेट त्या ठिकाणी होती त्या दरम्यान मी भेटून त्यांच्याची इथली परिस्थिती सांगितली, इथल्या वस्तुस्थितीबाबत, आमच्यावरती झालेल्या टीका टिप्पणीच्या बाबतीत आणि होत असलेल्या अन्यायाच्या बाबतीत मी त्यांना सगळी वस्तुस्थिती सांगितली आणि आमच्यासोबत काम करणाऱ्या वडीलधारी प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या तीव्र भावना त्यांच्याकडे पोहोचवण्याची जबाबदारी मी या पक्षातला त्यांच्या विचाराचा म्हणून त्यांच्या पुढे पार पाडली आणि लोकांच्या भावना या सर्वश्रेष्ठ मानून मला काम करावं लागेल ही सुद्धा मी भूमिका त्यांच्यासोबत त्या ठिकाणी मांडली. अभिजित पाटीलांना राष्ट्रवादीत प्रवेश दिला म्हणून तुम्ही BRS मध्ये जाणार? नाही, अजिबात नाही. मी प्रवेश दिला आणि नाराजी व्यक्त करायची असती तर ज्या दिवशी प्रवेश सोहळा झाला त्याच दिवशी मी पत्रकार बांधवांच्या समोर त्या ठिकाणी पक्षात स्वागत केलेलं आहे. मुळात आमच्या प्रवेशाच्या बाबतीत त्या ठिकाणी आमचं कोणाचंच म्हणणं नव्हतं, पण प्रवेश देत असताना
भगीरथ बालके काय एकटा इथला पक्षाचा प्रमुख नाही, किंवा जरी भगीरथ बालके यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पोटनिवडणुकीचा जरी उमेदवार असेल, तर भगीरथ बालके पक्षाबरोबरच अनेक असंख्य हजारो कार्यकर्ते, पदाधिकारी, प्रमुख, वडीलधारी जी पक्षाची चाकुरी, निष्ठा, प्रेम त्या ठिकाणी जोपासत आले, त्या कुठल्या एक पंढरपूर आणि मंगळवेढ्यातल्या एक 10 तरी प्रमुख लोकांना विचारात घेतलं होतं का हे त्यांनी सांगावं, आणि त्या 10 लोकांनी पुढे येऊन सांगावं की आम्हाला त्या दरम्यान या कार्यक्रमाचा, या प्रवेशाच्या बाबतीत, प्रवेशाच्या बाबतीत आमचं त्या ठिकाणी ना म्हणण्याचं कारणच नाही, पण डायरेक्ट उमेदवाराची संकेत आणि तिथली टीकाटिप्पणीची जर भाषा होत असेल तर नक्कीच या विठ्ठल परिवारातला आदरणीय स्वाभिमानी आमदार म्हणून ज्या नानाने 11 वर्षे त्या ठिकाणी या मतदारसंघात काम केलंय त्यांच्या विचाराचा कार्यकर्ता स्वाभिमानी आहे, आणि स्वाभिमानाला कोण जर ठेस देत असेल तर त्यांच्या भावना आहेत, ज्या जनभावना आहेत त्या जनभावनेचा आदर करूनच मी या ठिकाणी हा माझा निर्णय घेत आहे. तुम्ही प्रक्ष प्रवेशानंतर कल्याणकारी साहेब गणेश पाटील युवराजदादा भेटायला गेला, तुम्हाला फारसा रिस्पॉन्स चांगला दिला नाही, मागे सांगितलं काय झालं? रिस्पॉन्स नाही, त्या दरम्यान आम्ही 7 तारखेला गेल्यानंतर 8 तारखेला आम्ही स्वतः चौघजण, मी असेल, कल्याणराव काळेसाहेब, युवराजदादा आणि गणेशदादा पाटील, आम्ही चौघजण जाऊन पवारसाहेबांना सोलापुरात त्या हॉटेलवरती जाऊन भेटलो, साहेबांना स्वागत केलं आणि साहेब आमची काल आपली भेट झाली नाही, आम्ही खास फक्त आपल्याला भेटण्यासाठी आलेलो आहे म्हणून सांगितल्यानंतर स्वतः साहेबांनीच त्या दरम्यान कुणी कुणाच्या संस्थेत लक्ष घालायचं नाही सांगितलं होतं. त्या दरम्यान आमची 12 मीटिंग झाली, 12-13 झाली, परंतु मीटिंगमध्ये काहीच निष्पन्न झालं नाही, पण त्यानंतरसुद्धा परिवार ताकदीने एकजुटीने लढून विजय देखील सहकार शिरोमणीच्या निवडणुकीत यश त्या ठिकाणी संपादन केलं, आणि म्हणून त्या बाबतीत आम्ही आमचं वेळोवेळी म्हणणं असेल या भावना, जनभावना त्यांच्यापर्यंत पोचण्याचं काम केलेलं.